नागपूर शहराची सध्या स्थिती परिस्थिती काय आहे याचकरिता आयुक्तासह महापौरांनी काही प्रतिनिधींशी आढावा बैठक घेतली. याच संबंधित बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत महापौर संदीप जोशी. जोशी साहेब, आज काय आज आढावा बैठक काय विषय होता? आज दोन प्रकारच्या बैठकी होत्या. पहिली बैठक नागपूर शहरातील सर्व माननीय आमदार खासदार यांची बैठक होती. त्या बैठकीमध्ये माननीय आमदारांनी मागणी केली की व्यापाऱ्यांनीची एक समस्या आहे की ऑड अँड इव्हन हे बंद केलं पाहिजे. 9 मीटर आणि खालच्या रस्त्यावरती हे ऑड अँड इव्हन लागू ठेवलं पाहिजे. आणि मोठे जे रस्ते आहे, जसं सेंट्रल एव्हेन्यू असेल, वर्धा रोड असेल, वेस्ट हायकोर्ट रोड आहे, या ठिकाणी ऑड अँड इव्हन बंद केलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर एक शहरामध्ये शिस्त लागावी या दृष्टिकोनातून शनिवार आणि रविवार हा जनता कर्फ्यू लागू केला पाहिजे अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी केली. या ठिकाणचे नंबर जे आहे, प्रायव्हेट नंबर जे आहे, जो आमचं कॉल सेंटर आहे त्याचे नंबर आहे, हे या ठिकाणी सर्वांना देण्यात आले. आणि आयुक्तांनी देखील अत्यंत चांगली भूमिका या ठिकाणी ठेवली की सर्वांनी मिळून समन्वयाने ॲज अ टीम म्हणून आम्ही सारे मिळून काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये या कोरोनाशी लढायला आम्ही तयार राहू. जोशी साहेब, आपण पाहतो की प्रशासकीय जो सरकारी जे का आपले रुग्णालय आहेत तिथे अनेक समस्या आहेत. तिथे लोकांनी अनेक समस्या आमच्या कॅमेऱ्यासमोर मांडल्या आहेत. त्या तिथे वॉश रूम आहे, तिथे पाणी एका फुटापर्यंत जोडलं आहे किंवा त्या नातेवाईकांना तिथे भेटू देत नाही. सध्यास्थिती त्या रुग्णाला काय परिस्थिती आहे, सगळ्या परिस्थिती आहे तिथे जाणून घेत नाही. तर या संबंधित काही चर्चा झाली का? या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे. त्याचा मार्ग आयुक्तजी काढतात आहे. त्या ठिकाणी मनपा GMC IGMC डीन. नेता टाइप आधा काम मत करो, सबस्क्राइब के साथ साथ बेल आयकॉन भी दबाओ. आहे त्यांच्याशी सुद्धा त्यांनी बैठकी घेतल्या. उद्या देखील काही बैठकी आहे. मला असं वाटतं आता 2-3 दिवसात नवीन आयुक्त आलेले आहे, त्यांना देखील वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे होते महापौर संदीप जोशी. यांनी अनेक ज्या सध्यास्थिती कोरोनाला घेऊन ज्या चर्चा आहे, ज्याला ज्या समस्या आहे, अनेक समस्या सोडवण्यासाठी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये जनप्रतिनिधीच नाही तर अनेक जनप्रतिनिधीचं होतेच होते, पण आयुक्तही या बैठकीला उपस्थित होते. मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर, माझे सहकारी अश्विन कुमारसोबत.